होगा। 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर त्रिज्या असलेले 3 गोल वितळवून जर एक नवीन गोल तयार केला तर नवीन गोलाची त्रिज्या काय असेल? असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, गोल 3 आहेत आणि त्या इथं पहिला गोल अधिक स्वरूपात, दुसरा गोल अधिक स्वरूपात, तिसरा गोल। या 3 गोलांना काय करायचं? वितळवायचं। लक्षात घ्या, हे ते गोल समजा उदाहरणार्थ, ज्यांची त्रिज्या म्हणजे रेडियस अनुक्रमे किती आहे? 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर यांची त्रिज्या आहे। लक्षात घ्या, या 3 गोलाची त्रिज्या अनुक्रमे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आहे। या 3ही गोलांना वितळवायचं आणि त्यापासून एक नवीन गोल तयार करायचा। एक नवीन गोल तयार करायचा। प्रश्न विचारला की या नवीन गोलाची ही त्रिज्या, ज्याला इंग्रजीमध्ये रेडियस असं म्हणतात, ही त्रिज्या नवीन गोलाची काय असेल? असा प्रश्न करायचं काय सर याच्यात? या 3 सेंटीमीटरच्या ठिकाणी 3 सेंटीमीटर कंसात टाका आणि घन करा। ओके, 4चा सुद्धा घन करा, 5चा सुद्धा घन करा। समोर नवीन तयार होणाऱ्या या गोलाची त्रिज्या काय असेल? उदाहरणार्थ त्रिज्या यक्स असेल असं मनाशी गृहित धरा आणि यक्सचा सुद्धा घन, घन स्वरूपात ही मांडणी करा। 3चा घन 27, अधिक चिन्ह इथं द्यायला मात्र विसरू नका। 4चा घन 64 सर आणि 5चा घन 125। समोर यक्सचा घन, ही सर्व बेरीज लेकरांनो 216 येते। 216 बराबर यक्स घन। आता हे घनपद घालवायचं सर, म्हणजे ही परस्पर विरुद्ध असलेली संख्या कशात घनमुळात? 216 समोर यक्स। आता या 216चं घनमूळ लेकरांनो किती? तर 6। आणि हे उत्तर मिळालं सेंटीमीटर मध्ये। लक्ष द्या, 3 गोलांना वितळवून जर का एक नवीन गोल तयार केला तर त्या नवीन गोलाची त्रिज्या काय असेल? 6 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे। ओके, वर्तुळावरील उदाहरणे ही माझी निलिष्ट तसेच संकीर्ण प्रश्न संच। त्रिज्या, क्षेत्रफळ आणि त्रिज्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, त्रिज्या व्यास यांचं गुणोत्तर ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा। त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल। ओके,